नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची विशेष सेवा आणि उपासना करत असतो. आपल्याला जर आपल्या कुलस्वामिनीची विशेष सेवा किंवा उपासना करण्याला वेळ नसेल, अर्थात काय तर 2 तास 3 तास आपल्याला पारायण वाचायला किंवा सेवा करायला पाठ वाचायला वेळ नसेल, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप असे महत्त्वपूर्ण आणि सिद्ध स्तोत्र सांगणार आहे ज्यांचं पठन जर तुम्ही दररोज केलं तर तुम्हाला याचं तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम हा नक्कीच दिसून येईल. तर अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर बघा, आपल्या कुलस्वामिनीची सेवा आणि उपासना करणे हे प्रत्येक मनुष्याची परम कर्तव्य असतं. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा कुलदैवतेचा योग्य मान सन्मान करणे हे प्रत्येक परिवाराची जबाबदारी असते. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या निरनिराळ्या बाधा असतील किंवा व्याधी असतील किंवा वैवाहिक समस्या असतील, शत्रुनाश असेल किंवा मग आपल्या घरामधील आर्थिक सुबत्ता, हे जे सर्व प्रश्न आहेत त्यांचा निकटचा संबंध येतो आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाशी. बघा, आपल्यावर जर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्याला या सगळ्या संकटांचा सामना जो आहे तो करावा लागत नाही. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे स्तोत्र सांगणार आहे ते अत्यंत सिद्ध असे स्तोत्र आहे. 6 ते 7 स्तोत्र मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला यापैकी जे स्तोत्र सोपं वाटत असेल किंवा जे तुम्हाला आवडत असेल किंवा जे तुम्हाला वाचता येत असेल तर त्या स्तोत्रांचं पठण तुम्ही जर आजपासून केलं तर अतिशय उत्तम. बघा, नंबर 1 आहे दुर्गोष्टोत्तर शतनामावली. दुर्गोष्टोत्तर शतनामावली हे जे स्तोत्र आहे ते आपलं सप्तशतीचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. यामध्ये दुर्गादेवीच्या शतनामावली आहे आणि यांचं पठण, या स्तोत्राचं पठण जर आपण दररोज केलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मकता येते, अर्थात खूप पॉझिटिव्हिटी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये येते आणि त्यामुळेच आपण जे काम करतो त्यामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळत असतं. त्यानंतर आपल्या घरामध्ये धन असेल, धान्य, पुत्र, पौत्र यांची वृद्धी या स्तोत्राच्या दररोज पठणाने होत असते. यानंतरचं स्तोत्र आहे देव्या कवच. देव्या कवच जे आहे ते आपल्या सप्तशती ग्रंथामध्ये दिलेलं आहे. देव्या कवच याच्या नावामध्येच आहे, देवीचं कवच. अर्थात काय तर आपण जर या कवचाचं पठण जर दररोज केलं तर या कवच पठणाने माणसाला अपमृत्यू येणार नाही आणि त्याच्या सर्व व्याधी ज्या आहेत त्या नष्ट होतील. त्याचबरोबर कोणत्याही विषयाची बाधा त्याला होणार नाही. तसेच शाकिनी, डाकिनी, वेताल इत्यादी दुष्ट दैवतांपासून त्यांचे संरक्षण होत असते. बघा, हे कवच जे आहे ते आपल्या शरीराभोवती एक कवच निर्माण करतं. देवीचा अदृश्य आशीर्वाद आपल्या शरीराभोवती राहत असतो, त्यामुळे महिलांनी तरी या कवचाचं दररोज पठण केलं तर अतिशय उत्तम. बघा, या कवचाची मुख्य देवता शैलपुत्री देवी आहे. ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदा या 9 नावांनी ती ओळखली जाते. या कवचामध्ये शरीरातील प्रत्येक अवयवाचे तसेच सर्व दिशांपासून त्याचप्रमाणे पुत्र, यश, कीर्ती, गुण यांचे रक्षण करण्याबाबत जगदंबेला प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे खूप प्रभावशाली असं स्तोत्र आहे ज्याचं पठण आपण नक्कीच करावं. त्यानंतर आहे देवी अथर्वशीर्ष. देवी अथर्वशीर्ष हे सुद्धा खूप दिव्य आणि प्रभावी असं स्तोत्र आहे. या अथर्वशीर्षाच्या दररोज पठणाने पापांचा नाश होतो. त्याचबरोबर आपल्याला जे आहे आपण जे प्रत्येक काम करतो त्यामध्ये आपल्याला यशही मिळत असतं. या कवचाची विशेषता म्हणजे आपण जर कोणत्याही अमावस्येच्या दिवशी देवी अथर्वशीर्षाची 108 पाठ जर केले आपण संकल्पयुक्त तर माणसाला दुर्धर आजारापासून मुक्तताही मिळतेच असा देवीचा आशीर्वाद आहे. बघा, आपल्याला गणपती अथर्वशीर्ष माहिती असेल पण देवी अथर्वशीर्ष हे सुद्धा तसंच आहे. असं म्हणतात की जो व्यक्ती देवी अथर्वशीर्षाचं पठण करतो त्याला 5 अथर्वशीर्ष पठण करण्याचं पुण्यही मिळत असतं. त्यामुळे तुमच्याकडे जर देवी अथर्वशीर्ष असेल तर तुम्ही आजपासूनच या स्तोत्राचं नक्कीच पठण करावं. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गुगल सर्च करू शकता, त्यामध्ये तुम्हाला PDF हा मिळून जाईल. अत्यंत दिव्य असं स्तोत्र आहे, त्याचं पठण आपण नक्कीच करायला पाहिजे. त्यानंतरचं अजून एक महत्त्वपूर्ण स्तोत्र आहे, ते म्हणजे अर्गला स्तोत्र. तर अर्गला स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला सप्तशती या ग्रंथामध्ये मिळून जाईल. अर्गला स्तोत्राची फलश्रुती बघा, सप्तशतीचा पाठ केल्याने जे फळ मिळते त्या फळाला येणाऱ्या अडथळ्यांना जखडून लावण्याचे सामर्थ्य या स्तोत्रामध्ये आहे. या स्तोत्राचा निर्माता भगवान विष्णू असून शक्ती महालक्ष्मी आहे. सप्तशतीसह या स्तोत्राच्या पठणाने संपत्तीची म्हणजेच संपत्ती, गज, रथ, घोडे, शेती इत्यादी 700 प्रकारच्या संपत्तीची आपल्याला प्राप्ती होत असते. त्यामुळे स्त्रियांनी तरी हे स्तोत्र दररोज 16 जरूर म्हणावे. बघा, आपण जेव्हा प्रगती करत असतो तेव्हा दुसऱ्याकडून आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत असतात किंवा केल्या जातात, तर अशा प्रकारचे अडथळे दूर करण्याचं काम देखील अर्गला स्तोत्र हे करत असतं. त्याचबरोबर ज्यांचा विवाह जमत नाही आहे किंवा विवाहामध्ये विलंब होत आहे तर त्यांनी सुद्धा दररोज अर्गला स्तोत्राचं पठण केलं तर त्यांनाही याचा खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल. त्यानंतरचं स्तोत्र आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. याच्या नावामध्येच आहे सिद्ध.
हे स्तोत्र सिद्ध करण्याची गरज नाही. आपण जर फक्त एक वेळा या स्तोत्राचं पठण केलं तरी सुद्धा आपल्याला याचं फळ मिळतं. बघा, इतर जे मंत्र असतात, स्तोत्र असतात, तर त्यांची काही विशेष लिमिट असते. समजा 1,25,000 जर आपण जप केला त्यानंतरच ते मंत्र किंवा स्तोत्र सिद्ध होत असतात. पण सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला सिद्ध करायची गरज नाही, कारण हे सिद्ध स्तोत्र आहे. असं म्हटलं जातं की ज्यांना श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करणे शक्य नाही, त्यांनी जर फक्त एकदा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर त्यांना दुर्गा सप्तशती पठणाचं फळ हे लाभत असतं. कुंजिका म्हणजे किल्ली, याचा त्याचा असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर आपण या नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जरूर पठण करावं किंवा अनुष्ठान केलं तर अतिशय उत्तम. सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान कसं करावं हे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण आपल्याला जर शक्य असेल तर दररोज आपण 9 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र जर म्हटलं तर याचाही खूप चांगला अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. त्यानंतरचं स्तोत्र आहे कीलक स्तोत्रम. तर कीलक याचा अर्थ होतो बंधन. या स्तोत्राच्या पठणाने सप्तशती पाठाचे फळ प्राप्त होत असताना जो प्रतिबंध होईल त्या प्रतिबंधालाच बांधून ठेवण्याचे कार्य हे स्तोत्र करत असते. या स्तोत्राचे निर्माता भगवान शिवशंकर असून त्याची देवता महालक्ष्मी आहे. या स्तोत्रामुळे मनुष्य संपत्तीमान होतो व त्याला मोक्ष संपत्तीची प्राप्ती देखील होते. या स्तोत्राच्या पठणाने साधकाच्या हृदयामध्ये साक्षात चंडिका देवी वास करते. साधक पाठ वाचत असताना काही उपद्रवी जीवांकडून त्यास व्यत्यय येण्याचा संभव असतो, त्यांच्यापासून रक्षण करण्याचे कार्य हे स्तोत्र करत असते. त्यामुळे कीलक स्तोत्र जे आहे हे सुद्धा आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये आहे. ते सुद्धा तुम्ही दररोज जर पठण केलं तर अतिशय उत्तम. त्यानंतरचं एक स्तोत्र ते म्हणजे कणकधारा स्तोत्र. कणकधारा स्तोत्र ही महालक्ष्मीची अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते. दररोज जर तुम्ही कणकधारा स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येण्यास किंवा महालक्ष्मी जी आहे, लक्ष्मी माता अखंड आपल्या घरामध्ये निवास करत असते. त्यामुळे कणकधारा स्तोत्र देखील आपण दररोज पठण जरूर करावं. असं म्हटलं जातं की कणकधारा स्तोत्राच्या दररोज पठणाने मनुष्याचा भाग्योदय होतो. अर्थात काय तर भाग्यामध्ये असणारे किंवा भाग्यामध्ये येणारे अडथळे ते दूर होत असतात. त्यामुळे आपण जर कणकधारा स्तोत्राचं पठण दररोज केलं तर अतिशय उत्तम. कणकधारा स्तोत्र हे आपल्याला गुगल सर्च केलं तर त्याचा PDF मिळून जातो. त्यानंतरचं स्तोत्र आहे मंगलचंडिका स्तोत्र. ज्यांना खूप जास्त कर्ज झालेलं आहे त्यांनी तर या मंगलचंडिका स्तोत्राचं पठण या नवरात्रीमध्ये आवर्जून करावं. बघा, कर्जमुक्तीसाठी किंवा आपल्याला कर्जातून बाहेर येण्यासाठी मार्ग मिळत नाही आहे त्यासाठी देखील तुम्ही मंगलचंडिका स्तोत्राचं पठणही करू शकता. आपण जर संकल्पयुक्त या मंगलचंडिका स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या घरामध्ये कितीही मोठा किंवा कितीही प्रखर वास्तुदोष असेल तर तो नाहीसा होण्यामध्ये मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहून आपल्या घरामध्ये चारही बाजूंनी प्रगती, ज्याला आपण म्हणतो, तर चारही बाजूंनी प्रगती या एका स्तोत्राच्या पठणामुळे होत असते. त्यामुळे मंगलचंडिका स्तोत्र हे सुद्धा खूप दिव्य असं स्तोत्र आहे, आपण नक्कीच करायला पाहिजे. त्यानंतरचं सर्वात महत्त्वपूर्ण स्तोत्र म्हणजे श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र. तर या स्तोत्राचं पठण देखील आपण दररोज जर केलं तर अतिशय उत्तम. श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्राची फलश्रुती जी आहे ती खूप आहे. आपण विचारसुद्धा करू शकत नाही या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती सारे बदल होतात. बघा, या स्तोत्राचं जर आपण दररोज पठण केलं तर हृदयविकारावर जे आहे हे स्तोत्र रामबाण उपाय मानलं जातं. या स्तोत्राच्या पठणामुळे व्याधींचे शमन होते, अकाली येणारा मृत्यू टळतो, निपुत्रीकांना हे स्तोत्र पुत्र फलदायक आहे. त्याचबरोबर या स्तोत्राने मांत्रलेले जर आपण लोणी ग्रहण केले तर त्यामुळे निपुत्रिक स्त्री संतती होते. 6 महिने जर आपण दररोज या स्तोत्राचं पठण केलं तर घरामध्ये अखंड लक्ष्मी हे लक्ष्मी माता जी आहे ते कायमचं वास्तव्य करते आणि हा धनदायक प्रयोगसुद्धा आहे. या स्तोत्राचे पठण करणाऱ्याच्या जिभेवर भारती म्हणजेच वाग्देवता सरस्वती मातेचा सतत वास राहतो. त्यानंतर या स्तोत्राच्या नित्य पठणाने बेकारी नष्ट होते, हरवलेली व्यक्ती परत येते, करणी बाधा व भूत पिशाच्य बाधा इत्यादी संकटे दूर होतात. त्यानंतर ज्या घरामध्ये या स्तोत्राचे पठण नित्य केले जाते त्या घरामध्ये सुखशांती नांदते, कुटुंबातील सर्व व्यक्ती एकोप्याने नांदतात आणि भांडणीय मतभेद मिटतात. या स्तोत्राचे एक आणि अनेक फायदे आहेत. त्यामुळे या एका स्तोत्राचं पठण जर आपण केलं तर याचाही तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल. ललिता पंचमी जी आहे त्या दिवशी तर या स्तोत्राचं आपण आवर्जून पठण करायला हवं. पण इतर दिवशीसुद्धा अगदी तुम्हाला 10 ते 15 मिनटं लागतात या स्तोत्राचं पठण करायला, पण याची फलश्रुती जी आहे ती खूप मोठी आहे. त्यानंतर महिषासुरमर्दिनी स्तोत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. किंवा मग श्री सुक्तम आहे, तर या नवरात्रीच्या या कालावधीमध्ये आपण श्री सुक्तमचं जर पठण केलं रोज 1 वेळा किंवा 16 वेळा तर त्याचाही खूप चांगला अनुभव आपल्याला नक्कीच येईल. आणि या स्तोत्रांसोबतच अजून एक खूप प्रभावशाली असा एक कुळदेवीचा मंत्र आहे, तो म्हणजे नवर्णव मंत्र. तर नवर्णव मंत्राचं देखील आपण दररोज 108 वेळा म्हणजे एक माळा जप आपण दररोज करायला पाहिजे. नवर्णव मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.
बघा, आपण जर या मंत्राचा दररोज नित्य नियमाने जप केला तर साधकाच्या शरीरामध्ये आई भगवतीचे दिव्य तेज प्रकट होते व ते तेज त्याच्या शरीराच्या व डोळ्यात स्पष्ट दिसत असते. हा मंत्र जप रोज 160 वेळा साधकाने अवश्य करावा. त्यामुळे आपली योग्य आध्यात्मिक उन्नती तर होतेच, परंतु आपली जी व्यवहारिक संकटे आहे ती सुद्धा आई भगवतीच्या कृपेने दूर होत असतात. त्यामुळे नवरणव मंत्राचा देखील आपण शक्य तेवढं जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 160 वेळेस जप हा नक्कीच करावा. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेवढे हे स्तोत्र किंवा मंत्र सांगितलेले आहे ते खूप जास्त प्रभावशाली आणि चमत्कारिक असे स्तोत्र मंत्र आहे. आपल्याला जेवढे जास्त शक्य होईल तेवढे मंत्र आपण आपल्या नित्यसेवेमध्ये जरूर ॲड करावे आणि दररोज या स्तोत्राचं पठण करून अनुभव नक्कीच घ्यावा. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.